बघा, मी मुख्यमंत्री सुद्धा झालो आहे अनपेक्षित होतं. माझं कोणतेही स्वप्न मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं, मात्र शिवसेनेचा मुख्यमंत्री करायचा हा माझा जो काही एक निश्चय आहे तो आज सुद्धा कायम आहे. कारण तसं वचन मी माझ्या पित्याला म्हणजे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिलेलं आहे, आणि हेच मी त्यावेळेला अमित शहांना सांगितलं होतं, जे त्यांनी मान्य केलं होतं. त्याच्यामुळे जिथे मला स्वतःला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं तिथे पंतप्रधान वगैरे या गोष्टीत नाही. आता माझ्यासमोर बरं मी झालो पंतप्रधान, काय फरक पडणार आहे. मला आज जे आहे ते एवढंच महत्त्वाचं आहे की देशाचं स्वातंत्र्य टिकण्यासाठी, जसं मी कालच बोललो किंवा आणखीन कुठे बोललो असेल कल्पना नाही, की आणीबाणीनंतर जनता पक्षाला प्रचाराची मुभा तरी दिली गेली होती, म्हणून तर जनता पक्ष सत्तेवर आला होता. पु ल देशपांडे, दुर्गाबाई भागवतांसारखे ज्येष्ठ साहित्यिक हे मैदानात उतरले होते. त्यांनी त्यांच्या भावना, त्यांचं मन मोकळं केलं होतं. ती मोकळी करण्याची मुभा ही आणीबाणीनंतर दिली गेली होती. आज मला असं वाटतं तेवढीसुद्धा मुभा आहे की नाही कल्पना नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.